शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती साधणाऱ्या संघर्षशील महिलांशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहेत. आज सकाळी 9:30 पंतप्रधान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत शेळीपालन व्यवसायात पशुसखी असलेल्या रंजना बाबूराव कांबळी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. रंजना या यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या कोळी बुद्रुक गावच्या रहिवासी असून त्या गजानन महाराज महिला स्वयंसहायता गटाच्या सदस्य आहेत. पंतप्रधानांसोबत होणाऱ्या संवाद कार्यक्रमाविषयी यवतमाळ जिल्ह्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सुरुवात माझ्या घरापासून केली तर माझ्या घरी आता एका बकरीच्या 40 बकऱ्या आहे आणि मी स्वतः स्वयंना नर्सरी करून आणि चांगल्या क्वालिटीचं बीज माझ्या घरी तयार करून आणि मी विकते आणि त्याच्यातून मला जास्तीत जास्त नफा भेटतो आणि माझ्या घरी जे 40 बकऱ्या आहेत ते माझे पती स्वतः घरी चराई करतात आणि त्यांचं व्यवस्थापन माझे पती स्वतः घरी करते आणि मी आता पशुसखीचं काम करून सुद्धा ट्रेनर मास्टरचं काम करत आहे.